शिवसेना आमदारांची बैठक नुकतीच आटोपलेली आहे। शिवसेना आमदारांची बैठक नुकतीच आटोपलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे जोडले गेलेले आहेत। प्रशांत, बैठकीमध्ये नक्की काय घडलं असेल? आज आपण बघितलं ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहे, सकाळपासून अनेक बैठकींचं देखील सत्र सुरू आहे। त्यातली त्यात सर्वात महत्त्वाची बैठक म्हणजे आपण जर बघितलं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आज जी 2:30 होणार होती ती संध्याकाळी 5 सुमारास संपन्न झाली। आणि त्यानंतर आपण बघितलं 7 सुमारास शिवसेनेचे आमदार जे मुंबई स्थित आहे त्यांची एक महत्त्वाची बैठक ही मातोश्रीवर बोलवण्यात आली होती। ती बैठक साधारणतः 1 ते 1.5 तास सुरू होती। या बैठकीला मंत्री सुभाष देसाई त्यासोबत खासदार देखील उपस्थित होते। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर रवींद्र वायकर, त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू जे आमदार आहे विनायक राऊत खासदार, हे देखील उपस्थित होते। अशा पद्धतीचे जे मुंबईस्थित जे आमदार आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या पद्धतीने बघितलं असेल तर शिवसेनेमधनं ज्या पद्धतीने बंडखोर आमदारांची संख्या वाढत होती त्याला कुठेतरी चाप लागावा या उद्देशाने देखील ही बैठक बोलण्यात आली होती। या बैठकीमध्ये कशा पद्धतीने शिवसेनेचं कार्य हे जोमाने सुरू आहे, तुम्ही असं म्हणतात की शिवसेनेमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी बैठक झालेली आहे, मग या बैठकीमध्ये सगळे आमदार हजर होते का? नाही, ही बैठक जी महत्त्वाची गोष्ट होती, मुंबईस्थित जे आमदार आहेत त्यांचीही बैठक बोलवण्यात आली होती। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील मेळावे देखील होते। त्या मेळाव्याला काही आमदार उपस्थित होते आणि काही आमदार जे पोहोचू शकले होते ते आमदार ठराविक या बैठकीला उपस्थित होते। यामध्ये कशा प्रकारचा शिवसेनेचा आता आपण जर म्हणत असेल तर आता ही शिवसेनेची अस्तित्वाची लढाई म्हणता येईल। पक्ष हा पक्षाला असे अनेक धक्के आतापर्यंत दिले, शिवसेना पक्षाला अनेक धक्के जे पक्ष सोडून गेले त्यांनी दिले, मात्र हा जो धक्का हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। कारण की यामध्ये साधारणतः 40 ते 41 आमदार हे शिवसेनेतनं बाहेर जाऊन वेगळा गट निर्माण होतोय, त्यामुळे ते देखील म्हणते आम्ही शिवसैनिक शिवसेनेचेच आहोत। त्यामुळे निश्चितच कुठेतरी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। तो संभ्रम दूर करण्यास सर्वात महत्वाचं काम हे शिवसेना प्रमुखांकडे असणार आहे। शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढे, त्यामुळे शिवसैनिकांना बांधून ठेवले त्यासोबतच शिवसेनेतले जे महत्वाचे विद्यमान आमदार आहे त्यांना देखील आता आपल्याकडे ठेवणं, त्यांना जपून ठेवणं, आपल्याकडे आकर्षित करून ठेवणं, त्यांना पक्षातनं बाहेर न जाता यासाठी हे सर्वात महत्वाचं हे आव्हान हे शिवसेना पक्षप्रमुखांकडे, त्या अनुषंगाने ही बैठक महत्वपूर्ण होती। मात्र ज्यावेळेस ही बैठक संपली त्यावेळेस माध्यमांशी कोणीही बोलण्यास तयार नव्हतं। कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर माध्यमांशी कोणी बोलू नये अशा पद्धतीचे काही सूचना देण्यात आले काय मातोश्रीवरून असं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं, कोणते आदेश देण्यात आले, काय सूचना देण्यात आली याची माहिती माध्यमांपर्यंत नाही। मात्र या बैठकीमध्ये निश्चित चिंतन झालं असं कशा प्रकारे शिवसेनेची भूमिका आणि वाटचाल कशा प्रकारे असणार आहे याबाबतची भूमिका या स्पष्ट ठरवण्यात आली असावी। जी धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।